नमस्कार, आपण पाहता सी न्यूज लाइव महाराष्ट्र। सुंदा दारूबंदीसाठी महिला आक्रमक, दारूबंदीसाठी ठाणेदार यांना दिले निवेदन। जळगाव प्रतिनिधी। जळगाव जामोद तालुक्यातील सुंगाव हे जवळपास 11 ते 12 हजार लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयुर्वेद धंदे चालू असून या ठिकाणी आयुर्वेदिकच्या सर्वच कंपनीची दारू सहज मिळते। तसेच काही आयुर्वेद दारूंची दुकाने शाळेच्या 50 मीटरच्या परिसरामध्ये असून त्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे। शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काही असंतोषी दारूने नाहक त्रास देताना दिसतात। तसेच काही विद्यार्थीही दारू पितानाचे बोलल्या जात आहे। त्यातच सुंगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळही आयुर्वेद देशी दारू गावरान दारू विक्रीचा धंदा सुरू असून मद्यधून लोक दारू पिऊन त्या ठिकाणी शिवीगाळ करतात। याबद्दल अनेक वेळा नागरिकांना तेथील दारू विक्रेत्याला सांगितलं, परंतु त्यांनी अरेरावीची भाषा वापरून खोट्या तक्रारी करण्याच्या धमक्या नागरिकांना दिल्या। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा असून दारूच्या नशेत कोणतीही विपरीत घटना घडू शकते। तसेच काही व्यक्ती दारू पिऊन अक्षरशः त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले असतात व काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण राहील म्हणून येथील महिला व पुरुषांनी पोलीस स्टेशन गाठले। वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुनीताताई हेलोडे यांच्या नेतृत्वात सुंगाव येथील महिला व पुरुषांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला येऊन दारूबंदीकरता निवेदन दिले आहे। सदर निवेदन देतेवेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुनीता हेलोडे, सुमनताई वानखेळे, ताईबाई हिवराळे, रमाबाई इंगळे, यमुनाबाई जाधव, नंदा तायडे, विजयमाला वानखेडे, उज्ज्वला हिवराळे, अर्चना तायडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष गवळ, उपाध्यक्ष सुनील बोदडे, ज्ञानेश्वर तायडे, तुकाराम जाधव, बळीराम जाधव, सिद्धार्थ वानखेडे, अनिल सावळे, सुनील जाधव, सुनील हिवराळे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते। सी न्यूजसाठी सी न्यूज महाराष्ट्र जळगाव जामोद। हा 3/12/2022 आज सुंगाव येथील महिला आघाडीच्या वतीनं माननीय आमचे आंबुलकर साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। सगळ्या मी साहेबांना अशी विनंती करते की सगळ्या तालुक्यामधली अशी दारू बंद झाली पाहिजे, कारण की खूप महिलांचे म्हणजे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। त्याच्यामुळे ठिकठिकाणी हे दारूबंदीमुळे जर या साहेबांना आज जर दारू जर बंद केली तर महिलांचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत। आणि हे जे महिला आघाडीच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे यांच्या वतीने असे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ हे दारू विक्री केल्या जाते, त्याच्यामुळे खूप अन्याय अत्याचार या लोकांवर होऊन राहिले। बागे बी असं प्रकरण घडलेलं आहे 2012 मध्ये। त्याच्यामुळे हे सगळे सुनगाववासी या अवैध धंद्यामुळे भयभीत झालेले आहेत। आणि आंबुलकर साहेबांना विनंती करते की आपण या गोष्टीला आळा घालू, आपल्याला न्याय देण्यात यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते। आणि माझे 2 शब्द इथं थांबले।